दर सध्या 80 ते 100 रुपये प्रति किलो इथपर्यंत पोहोचलेत आणि ते 100 ही पार देखील जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुढची बातमी औरंगाबाद मध्ये काढण्यात आलेल्या काल जल आक्रोश मोर्चामध्ये एक 80 वर्षीय आजी सुद्धा सहभागी झालेल्या होत्या. डोक्यावरती हंडा घेऊन या मोर्चामध्ये या आजीबाई हिरिरीनं सहभागी झाल्या. या आजींमुळे मुंबईमध्ये नवनीत राणांविरोधात शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या फायर आजींची आठवण सुद्धा ताजी होती आहे आणि या फायर आजींची मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती. यावरून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करत औरंगाबादमधल्या भाजपच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या हंडा आजींच्या घरी मुख्यमंत्री जाणार आहेत का असा सवाल केलाय. हे दोन दृश्य आहेत ज्या वेळेला नवनीत राणांविरोधात मुंबईमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं होतं तेव्हा या वयस्कर शिवसैनिक आजी यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली होती. तसाच काहीसा प्रकार काल भाजपच्या जलाक्रोश मोर्चामध्ये औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला. तिथे सुद्धा एक वयोवृद्ध आजी रिकामा हंडा घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होत्या. यावरून देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की आता या हंडा आजींच्या घरी सुद्धा मुख्यमंत्री त्यांची भेट घेण्यासाठी जाणार का असा उपहासात्मक सवाल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. औरंगाबाद शहरामध्ये वर्षाची आजी दानवे साहेब 80 वर्षाची आजी हंडा घेऊन आपल्या या मोर्चामध्ये होती. काही मीडियाने दाखवलं 80 वर्षाची आजी हंडा घेऊन होती. कराड साहेब माझा सवाल मुख्यमंत्र्यांना आहे, झुकेगा नाही वाले 80 वर्षाच्या आजीच्या घरी तर ते गेले. जी आजी त्यांच्या घरासमोर बसली होती तिच्या घरात तर ते गेले. सांगा मुख्यमंत्री मोदी माझ्या या 80 वर्षाच्या हंडा घेऊन चालणाऱ्या आजीच्या घरात तुम्ही कधी जाणार? तुम्ही कधी समजून घेणार तिचा आक्रोश? हा तुम्हाला कधी लक्षात येणार आहे? पुढची बातमी पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा आणि खंडाळ्याच्या घनदाट झाडीमध्ये दिल्लीचा फरहान शाह नावाचा अभियंता हरवल्याची घटना समोर आली आहे. नागफणी सुळका उतरताना तो कोणत्या पायवाटेनं आला हेच विसरून गेला, त्यामुळे या तरुणाला शोधण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. तसंच त्याच्या कुटुंबियांनी 1 लाखांचं बक्षीस त्याच्यावरती जाहीर केलंय. लोणावळ्यामध्ये ड्युक्सनोज इथे सहलीला गेलेला दिल्ली स्थित पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलामध्ये बेपत्ता झाल्याची माहिती मिळते. बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव फरहान शहा असं आहे. तो अभियंता असून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. त्यानं आपल्या भावाला फोन करून जंगलामध्ये ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबियांनी तातडीनं तो हरवल्याची तक्रार दाखल केली. लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव संरक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक या युवकाचा घरदाट जंगलामध्ये शोध घेत आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश दुडाम आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. गणेश, शुक्रवार दुपारपासून बेपत्ता झालेल्या या तरुणाचा काही शोध लागलाय का? खंडाळ्याच्या घनदाट झाडीमध्ये दिल्लीचा हा अभियंता हरवला आहे. नागफणी सुळका उतरताना तो कोणत्या पायवाटेने आला हे विसरून गेला. मात्र आज 5वा दिवस आहे, परंतु अद्यापही त्याचा शोध लागलेला नाहीये. त्याचा जो शोध आहे हा युद्ध पातळीवर शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल, मावळ वन्यजीव किंवा पोलिसांची टीम ही 5 दिवसापासून करत आहे. मात्र अद्यापही तो सापडलेला नाही. 20 मेला तो हरवला असून त्याचा शोध हा सुरू आहे. परंतु त्यामुळे आता त्याच्या जे परिवार आहेत मुंबईचे ते आणि काही दिल्लीचे ते आलेले तिथे आणि त्यांनी त्याला शोधून देणाऱ्या 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलेले. परंतु आता त्याचे परिवारही हवालदिल झालेले. तसं जर पाहायला गेलं तर या तरुणाचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही आता शोध सुरू आहे, परंतु अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. छोटा जी गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. बरीच पथकं या तरुणाचा शोध घेण्यासाठी घनदाट जंगलामध्ये रवाना झालेली आहेत. खंडाळा, लोणावळा या सगळ्या दरीमध्ये सुद्धा या तरुणाचा शोध घेतला जातोय. मात्र अजून तरी या दिल्लीमध्ये राहणाऱ्या तरुणाचा शोध काही लागलेला नाही आहे. शुक्रवारी दुपारपासून फरहान शहा नामक तरुण लोणावळा खंडाळा या भागातल्या परिसरामध्ये बेपत्ता झालाय. गाड्यांच्या पार्किंग